अकोट मतदारसंघाचे भाजपाचे आमदार प्रकाश भारसाकडे यांना दर्यापूर येथील शिवाजीनगर भागातील रहिवासी पत्त्यावर एक पत्र आले असून त्या पत्रातून तब्बल 5 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. तसेच खंडणीची रक्कम न दिल्यास त्यांना व त्यांच्या मुलाला गोळ्या घालून मारण्याची धमकी सदर पत्रातून देण्यात आली असून यामुळे दर्यापूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान हे पत्र आठवडाभरापूर्वीचे असले तरी हा सर्व प्रकार सोमवारी उघडकीस आला. आमदार भारसाकडे यांचे दर्यापूर येथील शिवाजीनगर भागात निवासस्थान आहे. त्यांच्या पत्नी नलिनी भारसाकडे या दर्यापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आहेत. त्यांच्या घरच्या पत्त्यावर 20 फेब्रुवारी रोजी आलेल्या एका पत्रातून त्यांना 5 कोटीची मागणी करण्यात आली. पत्रातून मजकूर हिंदी भाषेत हस्ताक्षराने लिहिला असून त्यात 28 फेब्रुवारी पर्यंतचीच मुदत देण्यात आली होती. तसेच पैसे न दिल्यास आमदार भारसाकडे यांच्यासह त्यांच्या मुलालाही ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे आपण 40 जण असून पैसे मिळाल्यावर बिहारमध्ये निघून जाऊ असेही त्या पत्रात नमूद आहे. आमदार प्रकाश भारसाकडे यांचे स्वीय सहायक सुधाकर हातेकर यांनी या प्रकरणी दर्यापूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून भारसाकडे कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान आमदार प्रकाश भारसाकडे हे सध्या अधिवेशनात असल्याने ते स्वतः पोलीस ठाण्यात जाऊ शकले नाही, त्यामुळे अद्याप या प्रकरणात काहीही ठोस कारवाई झालेली नाही. विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती.